आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऊस तोडणी यंत्र पर्याय की अजुरा, मजुरांच्याकडे झालेलं कारखान्याच्या मुळावर उठलं. साखर कारखान्यांना ऊसतोड मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे, पण तोडणी यंत्र हा पर्याय होऊ शकेल का याची चर्चा आता सर्वांगिक आहे. साखर कारखाने आणि वाहतूकदारांनी पिढ्यानपिढ्या ऊसतोडणी करणाऱ्या वर्गाकडे गुलाम म्हणून पाहिलं. ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या काट्याकुट्याच्या आणि सरळीच्या रानात पिण्याच्या पाण्याची आणि सुरक्षित निवाऱ्याची सोय केली नाही. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आणि राब राब राबल्यानंतर तुटपुंजी मजुरी दिली आणि याचा विपरीत परिणाम ऊसतोड मजुरांनी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पाठ फिरवली आणि याचा परिणाम आज दिसून येत आहे. ऊसतोड मजूर नसल्यानं कारखान्याच्या गळीत हंगाम लांबवतो आणि ऊसतोड मजूर कमी पडत आहेत, त्यामुळे साखर कारखानदारांनी सहकार्याच्या मूळ विचाराचा हडताळ फासत यांत्रिकी ऊसतोडीला चालना दिली आहे. पण दुसऱ्या बाजूला सहकारी कारखानदारी रोजगार निर्मितीसाठी निर्माण झालेले हे बाकी विसरत चाललं आहे. रोज 100 लिटर आणि वर्षाला 17 ते 18 लिटरचं व्याज ऊसाच्या फुसफुशीत रानावर यंत्राचा पडणारा टनाचा बोजा, कशाही प्रकारे होणारी ऊसतोड, सरीतलं होणारं वाढणारं अंतर आणि फुटानं पगार सोडावं लागणारी जमीन, हा ऊसतोड मजुरांना होणारा पर्याय दिसत नाही, तर कारखानदारी अधोगतीच्या दिशेनं निघाली हे संकेत प्राप्त होत आहेत.